मुंबईतील शिधा पत्रिका धारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतलाय. तसेच अनेक वर्षांची परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ठिकाणी होणार आहे, त्यामुळे दसरा मेळाव्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. क्रीडा विश्वात आशिया करंडक स्पर्धेत भारताचा सलग 3रा विजय झालाय. यासह देशभरात आज दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिका धारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. यामध्ये प्रत्येक शिधापत्रिका धारकांना 1 किलो रवा, चणाडाळ, साखर आणि 1 लिटर पामतेल देण्यात येणार आहे. राज्यातील 1,70,00,000 कुटुंबांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. ई पास प्रणालीद्वारे वितरण करण्यात येणार असून यासाठी येणाऱ्या 1,513,24,00,000 खर्चास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ठिकाणी होणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर. दोन्ही दसरा मेळाव्यांविषयी राजकीय वर्तुळात आणि जनसामान्यांना वाटणारी उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तसेच दुसरीकडे बीडच्या भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. दसऱ्यानिमित्त उद्या मुंबईत 2 मेळावे होणार आहेत, त्याकरता शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांनी जोरात तयारी केली असून या मेळाव्याकडे शक्ती प्रदर्शन म्हणूनच पाहिलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत गर्दी होणार असली तरी कोणी चुकीचं करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिवसेनेचे नेते संजय राऊत कथित पत्रासळा घोटाळा प्रकरणात सध्या अटकेत असून त्यांच्या अर्जावरील सुनावणी आता 10 तारखेपर्यंत पुढे गेली आहे, त्यामुळे राऊत यांना यंदाचा दसरा हा तुरुंगातच साजरा करावा लागणार आहे. तर दुसरीकडे 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अखेर आज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. मात्र भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना अद्याप जामीन मिळाला नाहीये, त्यामुळे देशमुख यांना अजूनही तुरुंगातच राहावं लागणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगदात्रीच्या रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली आहे. देवीचे या रूपातील दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दर्शन घेऊन भाविक देवीचे आशीर्वाद घेत होते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीची 9 रूपात पूजा बांधली जाते, मात्र या खेरीजही देवीची अनेक रूप असल्याचं सांगितलं जातं. हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबत आलेली काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कशा काय करू शकतात असा प्रश्न उपस्थित करत शशी थरूर यांनी काँग्रेसच्या निवडणूक समितीला धारेवर धरले. काँग्रेसमधील उच्चस्तरीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना लेखी पत्र लिहून निवडणूक प्रक्रिया आणि मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. रशियाचे 31 रणगाडे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केलाय. याबरोबर अनेक रॉकेट लॉन्चर देखील युक्रेनच्या सैन्याने ताब्यात घेतली आहेत. रशियाने काबीज केलेल्या 4 प्रांतांपैकी 2 प्रांतांमध्ये घुसखोरी करण्यात देखील युक्रेनच्या सैन्याला यश आले. रशिया आणि युक्रेन दरम्यानचे युद्ध सुरू होऊन 222 दिवस झालेत, मात्र तरीही रशियाला युक्रेनवर पूर्ण विजय मिळवता आला नाही. उत्तर कोरियाने आज जपानवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा हल्ला केलाय. गेल्या 5 वर्षात उत्तर कोरियाने प्रथमच जपानवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्याची तात्काळ दखल घेऊन जपान सरकारने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्थलांतराची सूचना केली आहे. तसेच संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी जपानमधील रेल्वे गाड्या स्थगित करण्यात आल्या. या क्षेपणास्त्रामुळे जपानच्या कोणत्याही जहाजांचं किंवा विमानांचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही. मोठ्या गॅप नंतर बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. सौरभ कर्माशा तिवारी या आगामी वेब सिरीज मधून उर्मिला OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. या सिरीजचा फर्स्ट लुक समोर आला होता. अभिनेत्रीने स्वतः चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून मालिकेची घोषणा केली. पोस्टर पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की उर्मिला मालिकेत पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये ऍक्शन करताना दिसणार आहे. मा रॉड्रिक्स आणि दीप्ती शर्मा यांची वादळी फलंदाजी आणि राजेश्वरी गायकवाडची भेदक गोलंदाजी यांच्या जोरावर भारताच्या महिला संघाने महिलांच्या आशिया करंडक T20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी अमिरातीचा 104 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सलग 3रा विजय असून आता आपल्या गटात भारतीय संघ अव्वल स्थानी आहे.